सोलापुरातील सराईत गुन्हेगार राहुल पाटील याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं. राहुल पांडुरंग पाटील, वय 25, राहणार समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर, याच्या विरुद्ध सन 2022, 2023 आणि 2024 या कालावधीत सामान्य नागरिकांना शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी करून गंभीर दुखापत करणं, घातक शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणं, गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणं, सामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे काढून घेणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून राहुल पांडुरंग पाटील याला सोलापूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं. त्याला तडीपार केल्यानंतर कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील इंडी इथं सोडण्यात आलं.